नमस्कार मित्रांनो मराठी आवाजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा जेणेकरून नवीन चालू आणि ताज्या घडामोडी सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत तर मित्रांनो सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे मात्र त्यांच्या या प्रवेशाने भाजपवरती कोणताही परिणाम होणार नसून किंबहुना कोणताही नेता भाजपला सोडून जाणार नाही असं मत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केले होते महाजन यांच्या या विधानाला एकनाथ खडसेने जोरदार प्रत्युत्तर देत आपला संताप व्यक्त केला आहे आगामी काळामध्ये कुणाच्या मागे कोण आहे आणि कोण किती सक्षम आहे हे पूर्णपणे दिसून येईल असं म्हणत एकनाथ खडसे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे त्यामुळे राजकीय ऋतूमध्ये एकच चर्चा सुरू झाल्यासून आता पुन्हा एकदा एकनाथ एकना खडसे हे ॲक्शन मोडमध्ये आले असल्याचं पाहायला मिळालं आहे खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर अनेक कार्यकर्ते आणि नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे मात्र एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीमध्ये गेले तरी देखील भाजपमधील कोणतेही नेते त्यांच्या मागे जाणार नाहीत किंवा त्यांच्या जाण्याने भाजपाला कोणताही फरक पडणार नाही अशा प्रकारचे वक्तव्य भाजपाचे विविध नेते करत आहे यामध्ये रावसाहेब दानवे त्याचबरोबर गिरीश महाजन यांचा देखील समावेश आहे त्यामुळे एकनाथ खडसे यांनी रावसाहेब दानवे आणि गिरीश महाजन यांचा पूर्णपणे समाचार घेत आपला संताप व्यक्त केला आहे गिरीश महाजन यांच्या विधानाचा समाचार घेताना खडसे म्हणाले आज कोणताही मोठा बदल दिसणार नसला तरी देखील आगामी काळामध्ये मात्र कोण कौन कोणाच्या मागे आहे आणि कोण किती सक्षम आहे हे पूर्णपणे जनतेला दिसून येणे पक्षामध्ये कार्यकर्ते टिकून ठेवण्यासाठी भाजपाच्या नेत्यांना अशी वक्तव्य करावीच लागतात अशा प्रकारचं स्पष्ट मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केलं आहे त्याचबरोबर जळगावमध्ये लवकरात लवकर एक हाती पूर्णपणे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येणार असल्याचं देखील यावेळी एकनाथ खडसे यांनी केलं आहे त्यामुळे राजकीय वर्तूमध्ये एकाच चर्चा सुरू झाली असून एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा ॲक्शन मोडमध्ये दिसून आले आहे तर मित्रांनो एकनाथ खडसे यांच्या भूमिकेबद्दल त्याचबरोबर भाजपाच्या भूमिकेबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करायला मात्र अजिबात विसरू नका